महावितरण कंपनीनं इंधन समायोजन आकारात सातपट पट वाढ केली आहे त्यामुळे वीज दरात पंधरा ते वीस टक्के वाढ होणार आहे मागच्या दारानं लादलेली वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं आज निदर्शनं करण्यात आली त्यातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावितरण विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आम आदमी पार्टीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात निदर्शनं करण्यात आली महावितरण कंपनीनं इंधन समायोजन आकारात सातपट पट वाढ केली आहे त्यामुळे वाढ होणार आहे शंभर युनिट पर्यंत पूर्वी दहा पैसे इंधन अधिभार होता आता इंधन अधिभार पैसे होईल शंभर ते तीनशे युनिट साठी वीस पैशावरून एक रुपया पंचेचाळीस पैसे तर तीनशे एक ते पाचशे युनिट साठी पंचवीस पैशांऐवजी दोन रुपये पाच पैसे इंधन अधिभार आकारला जाणार आहे अधिकच पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल बनले अशा परिस्थितीत महावितरणनं इंधन अधिभारामध्ये वाढ करून वीज ग्राहकांना झटका दिलाय ही दरवाढ मागं घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संदीप देसाई निलेश रेडेकर उत्तम पाटील दिलीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते